संगीतकार इस्माईल दरबार यांची 10,000 वैयक्तिक जात मुसलक्यावर सुटका करण्यात आली आहे. सहाय्यक दिग्दर्शकाला मारहाण केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी इस्माईल दरबार यांना अटक केली होती. कामाचे पैसे मागण्यावरून झालेल्या वादावादीतून एका सहाय्यक दिग्दर्शकाला मारहाण केल्याचा इस्माईल दरबार यांच्यावर आरोप होता. नागपुरातल्या भिवसनखोरी भागातून अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. या भागातले दारू अवैध साठे पोलिसांनी नष्ट केले. या कारवाईत 5,500 लिटर कच्ची दारू आणि 550 लिटर तयार दारू नष्ट करण्यात आली. या भागात एकूण 137 ठिकाणी भट्ट्या होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीनं नागपूरच्या अपंगांना एका नव्या आयुष्याची सुरुवात करणं शक्य झाले. अपघाती अपंगत्व आलेल्या लोकांवर आज उपचार करून त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आले. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गोरेगावमध्ये एक विचित्र अपघात झालाय. बीएमडब्ल्यू स्पोर्ट्स कार आणि बोलेरो जीपची टक्कर झाली. हा अपघात इतका भयानक होता की जीप तब्बल 20 फूट दूर जाऊन पडली. या अपघातात 3 जण जखमी झाले पण वेगात असणाऱ्या बीएमडब्ल्यू मध्ये दोघे फरार झाले. नाशिकमध्ये आज महापालिकेच्या जागेवरचं 200 झोपड्यांचं अतिक्रमण हटवण्यात आलं. म्हसरूळ परिसरात म्हसोबावाडी या झोपडपट्टीनं हे अतिक्रमण केलं होतं. यानंतर बातमी. ठाण्यातल्या जुळ्या रिक्षांची एकाच नंबरच्या 2 रिक्षा ठाण्यात दिसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. MH04CW7060 या एकाच नंबरच्या 2 रिक्षा ठाण्यात फिरतायत. कळवा पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही रिक्षा चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.